महोत्सव असा दोन कार्यक्रमांचं एका स्टेजवर नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं मला फार अपूर्व वाटलं, मला आनंद वाटला. ग्रामीण भागातली माणसं या दोन्ही बाबतीमध्ये किती अग्रक्रमाने काम करत आहे त्यांना किती जाणीव आहे याचं हे धोतक आहे. सरकार चळवळ वाढली ती ग्रामीण भागामध्ये वाढली. कैलासवासी वसंतराव पाटील, कैलासवासी यशवंतराव चव्हाण असे अनेक पात्रवर नेते जे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत होते. त्यांनी पाहिलं की समाजामध्ये जर राजकीय आर्थिक उत्थापन व्हायचं असेल तर त्यांना सरकार चळवळीची गरज होती. पैशाची गरज माणसाला पडते. बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर थोडंफार बँकांच्या मार्फत पैसे मिळायला लागले, तर सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी पोहोचत नव्हता. आणि म्हणून कालांतराने सरकारी बँका निघाल्या, त्या आपल्या होत्या. आणि तळागाळातला शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत जायचं असेल तर पतसंस्थांची गरज आहे. आणि मग त्या पतसंस्था निर्माण झाल्या. त्याचं बँक जे व्याज दर आहे 13-14% ते सुद्धा माणसाला परवडत. पण 5-10% घेणारा माणूस त्याला कुठेतरी थोडाफार विचलित देण्याचा प्रयत्न या पतसंस्थांच्या माध्यमातून झालेला आहे. गावगाव पतसंस्था निघाल्या. जुन्नर तालुक्यामध्ये शेकडो पतसंस्था निर्माण झाल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. माझ्या अगोदरच्या मक्काने सांगितलं की चांगली माणसं असली पाहिजे. माणसं तरी चांगली आहे आणि प्रमाणिकपणाने काम करतात. म्हणून या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात. आपले असिस्टंट रजिस्ट्रार सरमस्कर साहेब, त्यांचं खरं नाव देशमुख आहे पण ते मराठवाड्यात असल्यामुळे गावाचं नाव नव्हतं. विलासराव देशमुख बावळगावकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, दुसरे चाकूरकर, तसे संसदकर ते आहेत देशमुख संसदकर. एक चांगला तरुण मुलगा, माझे त्यांचे 58 झाले. माझं एक काम केलं त्यांनी नुसतं फोनवर केलं. इतका कॉपरेटिव्ह विचाराचा काय म्हणलं तरुण कोण बसलाय. मला त्यांनी सांगितलेले आपले ते या मला अतिशय आनंद वाटला. त्यांच्या उपस्थितीबद्दल मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि चळवळीच्या निमित्तानं या ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण करावा त्यांचा गेले अनेक वर्ष स्वभाव आहे, त्यांचा स्थायी भाव आहे. ज्यांनी या खात्यामध्ये नोकरी केली आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा स्वस्त बसले नाही, त्यांना नवीन चालना देण्याच्या दिवसात प्रयत्नशील राहिले, सगळ्यांना मार्गदर्शन करत राहिले. ते चौधरी साहेब अतिशय कडक माणूस आहे, कोणाची विडवाट ठेवत नाही आणि 100% चुकीचं असेल ते ठामपणाने मांडणार आहे. चौधरी साहेब वय वर्षांना मला वाटतं 80%पर्यंत गेले असतील. त्या वयात सुद्धा त्यांनी अतिशय कष्ट घेऊन या स्पर्धिका तयार केली. मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. लोकनाट्य तमाशाचा महोत्सव होतोय. तमाशा मांडला जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नरला म्हणजे नारायण तमाशा एक पंढरी म्हटली जाते. तमाशाच्या लोकांना खरं पाठबळ मिळालं ते बेल्ले गावांच्या लोकांनी दिले असं म्हटलं ते चुकीचं होणार. सातत्याने त्यांची पाठ राखण्यात केली. सगळ्या दृष्टी आर्थिक मानसिक सगळ्या दृष्टीने पाठ राखण्यात केली. कारण तमाश केलाची मुवीच आहे आणि त्या विषयाला अनुसरून सातत्याने अशा प्रकारचं गेली अनेक वर्ष काम करणारे, 10 वर्ष काम करणारे वसंतराव जगताप. म्हणजे वसंतराव जगताप कुठले ते म्हणजे मनुष्य जुन्नरचे, परंतु विश्ववांगांचे दातू. म्हटलं मग काय वाटच नाही, सगळी परंपरा तिकडं आली. विश्ववांगे मला अजून आठवत, दाढी वाढलेली साधूची भूमिका करायचे, हसून हसूनची पुढे वाट व्हायचे. त्यांचं म्हणजे माझं लहानपण होतं, त्यांचं भातारपण होतं. त्यांचा नातू ज्यावेळेस गायला लागलाय आणि ते अगदी बिंदासपणे जे त्या लोकनाट्य कलेमध्ये काम करणारी महिला होती तिला अगदी पूर्ण उरल्या अशा पद्धतीने माझ्या त्यांनी गाणं सादर केलं. मी त्यांना फार धन्यवाद या ठिकाणी देतो. वसंतराव म्हटले अतिशय चांगले गायक आहे पण त्या आज पहिल्यांदा ऐकलं. दत्ता महाडिकचा जाऊन तर ऐकायचं आहे आपल्याला. 2 दिवस थांबावं लागेल. दत्ता महाडिक सुद्धा ते गाणे अप्रतिम म्हणतात. खूप सुंदर, खूप सदा इथं व्हायचं. तर
أنا أتوقع بحاجة كاريكاتورة، أريد كلا كاريكاتورة، منا بسوس سويت شيء جوا.